पुणे महापालिकेच्या सदस्यांची मुदत संपता शहरातील अतिक्रमणावर पालिकेचा बुलडोजर फिरवण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या 9 दिवसात 1,37,000 स्क्वेअर फूट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले असून 1,000 टपऱ्या पतारी हटवण्यात आले आहे. मात्र आता कारवाई करताना अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. पुण्यातील धानुरी लक्ष्मीनगर येथे कारवाई सुरू असताना अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांवर स्थानिक नागरिकांकडून जोरदार हल्ला करण्यात आला आहे. ह्या मारहाणीत अतिक्रमण निरीक्षक अनिल परदेशी, बांधकाम निरीक्षक प्रकाश कुंभार जखमी झाले आहेत. दरम्यान हा हल्ला स्थानिक नगरसेवकाच्या पतीने केल्याचा आरोप केला जात आहे. ह्या मारहाणीचा तक्रार देण्यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. आज आपलं नाव काय आहे संपूर्ण? मी अनिल सुप्रिया परदेशी, अतिक्रमण निरीक्षक पुणे महानगरपालिका. आज आमची संयुक्त कारवाई होती. हिरोडा क्षेत्रीय कार्याच्या अंतर्गत कारवाई चालू झाली 12:15. माझे सहकारी क्षेत्रीय निरीक्षक, इतर विभागीय निरीक्षक आणि माझे सहाय्यक निरीक्षक असे पोलीस स्टाफ, सुरक्षा रक्षक, अधिकारी वर्ग आणि BI बांधकामचे BI अशा ह्याच्यामुळे मिळून अशी बांधकाम कारवाई फ्रंट मार्जिनची सुरू झाली. त्याच्यामध्ये 1.5-2 तास कारवाई व्यवस्थित झाली, पण स्थानिक लोकांचा विरोध होत होता प्रत्येक वेळी. पण त्याच्यामुळे पुढे शेवटी 2:05 जेव्हा कारवाई चालू झाली, तर शेवटची आम्ही जेवायची सुट्टी होणार होती, पण त्यावेळेस आम्ही शेवटची कारवाई म्हणून ते शेड पाडत होतो. तर त्यावेळेस एक नागरिक आला आणि त्यांनी त्यांच्या JCB वरती दगडाचा हल्ला बंद केला. तर त्या हल्ला बोलमध्ये JCB चं नुकसान झालं आणि बांधकाम निरीक्षक भांडारी कुंभार साहेब होते, त्यांच्यावरती धक्काबुक्की झाली. तोवरपर्यंत आम्ही ढकलत आम्हाला रस्त्याच्या पलीकडे नेलं. पब्लिकने, स्थानिक पब्लिक होतं, ते स्थानिक नागरिक होते आणि त्यावेळेस त्या बांधकाम BI ला धक्काबुक्की झाल्यानंतर त्यांचा थोडं ते BI निघून पुढे निघून गेले आणि तो माझ्याकडे सरकला. माझ्याबरोबर माझे 3 सुरक्षा रक्षक होते, पण ते सुरक्षा रक्षक पाहून त्यांनी पुणे महानगरपालिकेचा अधिकारी आहे म्हणून माझ्याकडे सगळे सरसावले आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटले की हाच माणूस आहे की त्यांनी बांधकामची कारवाई केलेली आहे. मी त्यांना म्हटलं की बांधकाम फ्रंट मार्जिनची कारवाई आहे. मी अतिक्रमण निरीक्षक आहे, फ्रंट मार्जिनचं काम बांधकामचे PI करतात, तर त्यांच्याकडे तुम्ही चौकशी करा. आणि काय असं त्यांच्याशी बोला, त्यांनी माझ्यावर धक्काबुक्की केली आणि मारहाण चालू केली मला. त्यांच्यामध्ये त्यामध्ये पांढरे शर्ट, पांढरी पॅन्ट वाला एक ग्रस होता, त्यांनी मला धक्काबुक्की करून मारहाण सुरुवात केली. त्याच्यानंतर एक आणि ज्यांनी दगड उचलला होता त्यांनी मारहाण चालू केली. पण त्याच्यानंतर एक केळेवाला माणूस होता, त्यांनी एक मारहाण चालू केली. हे व्हिडिओ आहे. अशा प्रकारे मी मला छातीबुक्क्याने असं एकदम म्हणजे मुक्का मार मारलेला आहे, लागलेला आहे, डोक्याला मार लागला माझ्या. ऐका, त्या ठिकाणी आपली कारवाई चालू होती, त्या ठिकाणी आपलं कारवाई. मी सुभाष कांबळे, JCB ऑपरेटर आहे. आज धानुरे गावामध्ये कारवाई करते वेळेस दगडफेक झालेली आहे. दगडफेक करते वेळेस मारहाण मला दगड JCB वरती JCB चा दोडाफोड केलेली. कुठं कुठं मारलं आपल्याला? मला हाताला पण लागले थोडं, पायाला पण थोडं मारले. आणि बाहेर जर शेरट पुसून मला बाहेर काढून थोडं आयल बहीणवर शिव्या पण घालत होते. आपली काय मागणी? मागणी काय आता हे काय, तर मला कोण यायचंच म्हणजे सुरक्षा रक्षक म्हणजे आता काय, मला एवढी हे असतात की माझ्यावर दगडफेक झाली म्हणजे आता काय आहे.